हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांनी आज हिंगोली जिल्ह्यामधल्या शेनगाव तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. या भेटीच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर भानखेडा येथे पोरागडकडे जाणाऱ्या बंजारा समाजाच्या एका पाळी दिंडीला त्यांनी भेट देऊन नागरिकांसोबत संवाद साधला आणि बंजारा महिला आणि पुरुषांसोबत डपळ्याच्या तालावर त्यांनी फेर धरला. या सर्व महिलांचा आशीर्वाद त्यांनी घेतला असून दिंडीमधील संत सेवालाल महाराज यांच्या पालखीचंही दर्शन घेतलं आणि बंजारा समाज बांधवासोबत सामूहिक नृत्यही केलं आहे. जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल, बापू की जय, सेवालाल की जय. हे आहे डी टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी.